आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कारदगा ग्रामपंचायत सदस्य भारती खोत भाजपमध्ये, काँग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांनी केला भाजप प्रवेश. कारदगा येथील ग्रामपंचायत सदस्य भारती खोत यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ग्रामपंचायत सदस्य भारती खोत, वीरेंद्र खोत, सतीश खोत, सूरज मुरकुंडे, सूरज नवनाळे, प्रथमेश माळी, प्रतीक डकरे, नयन हंडे, लखन गावडे, सुरेश सावंत, अक्षय परीट, विजय ममदापुरे, विनायक वैद्य, ओंकार तराळ, आदिनाथ वनवाडे, ऋषिकेश अलंकार, विशाल मिरजे, सतीश मिरजे, माळू कठे, नवनाथ वडर, रोहित वडर, राहुल नरगट्टे, सागर खोत, राजेश खांबे, मोनेश खराडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यकर्त्यांनी भाजपच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी 5 वर्षात केलेल्या विकास कामांनी प्रेरित होऊन आमदार शशिकला जोल्ले यांना पाठिंबा देत असल्याचे सांगितले. सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले, आमदार सुरेश हळवणकर यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांचे आमदार सुरेश हळवणकर व अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते भाजपचा स्कार्प घालून स्वागत करण्यात आले. महानकर न्यूजसाठी कारदगाहून तानाजी बिरनाळेसह शिवाजी भोरे. एक नाम जो आशा का अंकुर उपजाने वाला है, राजनीति के कीचड़ में जो कमल खिलाने वाला है. एक नाम जो आशा का अंकुर उपजाने वाला है, राजनीति के कीचड़ में जो कमल खिलाने वाला है, और भारत के आगे पूरा विश्व झुकाने वाला है. है यकीन के सन 14 में मोदी आने वाला है, मोदी आने वाला है, मोदी आने वाला है, मोदी आने वाला है. ते धन एकत्रित गोळा करण्यासाठी मोदींच्याकडे दुसरा काय मार्ग आहे? तुम्ही सांगणार आहे का तुमच्या घरात 5 कोटी ठेवले, ऋषिकाले, गिताळाखाली, लॉकर मध्ये? सांगणार नाही. त्यांनी 8 वाजता एकदा सांगून टाकलं, 5 हजार का लीगल टेंडर रद्दी हो गया, म्हणजे ती नोटच रद्दी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 500 हजारवाल्यांना चहा पण मिळाला. आता आम्ही आमदार लोक ना, आमच्याकडे 500 हजार शिवाय कुठले नोटा असणार? माझ्या घरामध्ये सकाळ सकाळी चहा पाहिजे. लोकांची वर्दळ असल्यामुळे त्या दिवशी दूध संपलं होतं. 25 हजार रुपये पगार आहे, बिल्डरकडे नोकरी म्हटल्यावर चांगली गाडी, मर्सिडीज गाडी चालवतो, 25 हजारचा पगार आहे. आणि त्याची मुलगी आणि त्याचा मुलगा हा एका चांगल्या कॉलेजने याच्यामध्ये शिकत होतो. त्यांच्या पार्टीला ज्यावेळा पैसे लागायचे त्यावेळा बिल्डर बॅग उघडायचं आणि 2 लाख 3 लाख घेऊन जावं म्हणायचं. पार्ट्या मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये ना, खर्चही मोठे असतात. पप्पा आज मेरा बर्थडे, 5 लाख लेके जाओ. पप्पा आज मेरे को पार्टी देना है, 2 लाख लेके जाओ. या बिचाऱ्याची एकदा आई आजारी पडली आणि हा म्हटला की 1.5 लाख रुपये बिल झालंय साहेबांना, तेवढं द्या. हे म्हटलं, तुम्ही असेच गरीब माणसं असता, लोकांना असं नोकरीला लागला, अडवान्स उचलता, फसवून जाता, काय वाटेल ते बोलायला सुरुवात. तो असा अभिमानी होता, गरीब माणूस असा अभिमानी असतोच. तो म्हटला की साहेब बोलायचं काही काम नाही, तुम्ही द्यायचं नसेल तर देऊ नका, पण बोलू नका. एका बँकेतनं पतसंस्थेनं कुठलं तरी कर्ज काढून आईला डिस्चार्ज घेऊन आला, काही बोलला नाही. नोटबंदीचा निर्णय झाला आणि हा सारखं बडबड होता सगळ्याकडे. मोदीने वाट लागावी असं पैसा तो ऐकत होता, ड्रायव्हर होता ना. एक दिवशी त्याची पोरगी आली, पप्पा आज पार्टी आहे, 2 लाख रुपयाचे. बेटा आप सब भूल जाओ, हे 500 रुपये 1000 रुपये लेके जाओ, चाय पिलाओ, पार्टी आधी नाही होगी, मोदी सब पैसा अपना लेके गया. तो ड्रायव्हर म्हटला, हळवणकर साहेब, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत नरेंद्र मोदींच्या शिवाय कोणालाही मतदान करणार नाही. गरीब माणसांची प्रतिक्रिया म्हणजे गरीब आणि श्रीमंत एका रेषेमध्ये मोदींनी आता आणले. आता परिस्थिती खूप विचित्र आहे, टॅक्स भरणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे, देशाच्या तिजोरीत सगळा पैसा गेलेला आहे. दुसरा निर्णय केला GST, हे त्याच्यावरच बोलतात. नोटबंदी केली, कुणाचं नुकसान झालं?
उद्धव ठाकरेंच्याकडले सगळे पैसे गेले. नोटबंदी कुणाचे पैसे गेले? अखिलेश यादवचे पैसे गेले, मायावतीचे पैसे गेले, शरद पवारांच्याकडले पैसे गेले. हे कॅशलेस झाले, निवडणूक लढायलाच पैसा नाही. नोटबंदीचा निर्णय झाला आणि उत्तर प्रदेशाची निवडणूक झाली. 325 आमदार भारतीय जनता पार्टीचे 70 वर्षामध्ये एका पक्षाचे एवढे पक्ष आले. आल्यावर सुद्धा 5 वर्षात काय एक आमदार करू शकते म्हणून एक महिला आमदार असून एक विरोध पक्षात असून ह्या निपाणी मतदारसंघात ते 30 वर्ष घडलं नाही. हे 5 वर्षात करून दाखवलं. एकमेव आमदार शेषकरा जिल्हा आहे. हे आपण काय सांगायचंय आपण सुद्धा सांगतात. फक्त मी एवढं सांगण्यासाठी आलंय. आज शशिकला जिल्ह्यानं माझ्या मतदारसंघात गेलेलं आहे. मी त्यांच्या मतदारसंघात आलेलो आहे. दोघं जण फिरत होतो इथं, परंतु पक्षानं आपलं सर्व कार्यकर्त्यांचं एक इच्छाशक्ती आणि त्यांचं मनात नाही खंत होतं तिथं चिकोडी मतदारसंघात मी येऊन थांबवावं आणि जरास नाव आयाल चंद्रानंतर मी तिथं येऊन चिकोड निपाणी थांबणार म्हणून एक न्यूज आला. त्याच्यानंतर नाही मुलग्याला सोडून मीच राहणार आहे म्हणून सांगितलं. मी म्हणतो कोर्ट नको म्हणले तुम्हाला, मी तर थांबणार आहे. माझ्या कार्यकर्ता थांबा म्हणले नक्की मी थांबणारच आहे. तिकीट दिल्यावर नक्की थांबणार म्हणून सांगितलं होतं. तुम्ही दोघांनी विरोध राहिलं तर मला काय होणार आहे म्हणतो. दोघांनी येऊन थांबा असं ह्या प्रकारचा प्रचार बऱ्यापैकी दिवस चालत आहे. आणि इथं माझं एकच आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं विनंती आहे, आपण नाही म्हणणं, आपण काही काळजी करू नका. आपण पूर्ण जबाबदारीपणानं इलेक्शन ही पार पडायचं आहे. फारसं काय लांब आहे असं काय नाही आहे. एक्समबा गावदगा हे 30 वर्षातला आपलं संबंध आहे. नक्कीच आपण चांगलं करत आले आहेत आणि सुद्धा पुढं सुद्धा चांगलं काम करत राहणार आहे. हे आपलं का आमचं भांडण झालं का नाही हे विरोधकांना सांगतात. आपल्या कार्यकर्त्यांचं नीट बघितलं आहे.